एव्हरी वन आपण बघतोय बारावीचा सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुएड्स ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीचे बरेचसे पॉईंट्स आतापर्यंत कवर केलेले आहेत त्याच्यामध्ये होतं की आपण बघ घेतलं की प्रेशर म्हणजे काय आहे जनरली आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं होतं की लिक्विडचं प्रेशर किती असेल लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असेल एखादा स्विमर जर पाण्याखाली असेल तर त्याच्यावरती बॉडीच्या वरती जेवढं पाणी असेल त्या पाण्यामुळं त्याच्यावरती किती प्रेशर पडत असेल त्याला आपण म्हटले प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम मग हा जो पॉईंट होता हा आपण घेतला ह्याच्यामध्ये आपण असं एक सिलेंड्रिकल इमॅजिनरी काय घेतला लिक्विडचा कॉलम घेतलेला आणि आपल्याला माहिती झाली आतापर्यंत हे आतापर्यंत इक्वेशन आपल्याला व्हायला पाहिजे की लिक्विड कॉलमवर जे काही प्रेशर असेल ते असणार पी इज इक्वल टू एच रो जी एच म्हणजे त्या लिक्विड कॉलमची हाईट रो म्हणजे लिक्विडची डेन्सिटी आणि जी म्हणजे ॲक्सिलरेशन सो हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कारण आज आपण जे काही दोन पॉईंट्स बघणार आहोत ते ह्याच्यावरती डिपेंड आहेत ह्याच फॉर्म्युल्यावरती आपल्याला पुढे डेरेव्हेशन तयार करायचं आहे ठीक आहे तर हा आपला काय आहे एक झालेला पॉईंट आहे आणि जो इम्पॉर्टंट आहे ओके सो so, त्या फॉर्म्युल्याचं यूज करून आपल्याला आज काय बघायचं आहे तर आज आपल्याला बघायचं आहे मर्क्युरी बॅरोमीटर आणखी ओपन ट्यूब मॅनोमीटर ठीक आहे हे करण्यापूर्वी आपण जरासं मागचे व्हिडिओ बघितले आहेत का बघा त्याच्यामध्ये अजून आपण काय केलेलं की लिक्विड कॉलमचं फक्त लिक्विड कॉलमचं पाण्यामधल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर सोडून किती प्रेशर असू शकते हे मागच्या वेळे आपण काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे शिवाय आपण गॉज प्रेशर पण काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे पास्कल्स लॉ आणि त्या पास्कल्स लॉचे जे काही दोन ॲप्लिकेशन्स होते एक होतं हायड्रॉलिक लिफ्ट आणखी दुसरं होतं हायड्रॉलिक ब्रेक्स त्याची सिस्टमॅटिक माहिती आपण काय केलेलं ला आहे लास्ट लेक्चरला घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतात वेगवेगळे फॉर्म्युले तिथं मिळत आहेत ओके आज बघूया आज आहे मर्क्युरी बॅरोमीटर ओके मर्क्युरी पॅरामीटर म्हणजे हे जे तुम्हाला तुम्हाला समोर एक बिकर दिसतो आहे आणि त्या बिकरमध्ये एक टेस्ट ट्यूब काय केलेलं आहे उलटी अशी ठेवलेली आहे आणि टेस्ट ट्यूब आणि बिकर ह्याच्यामध्ये काहीतरी लिक्विड दिसतंय ओके खूप सोपी प्रोसेस आहे ओके काय करायचं बघा पहिला एक ट्यूब घ्यायची आहे ती टेस्ट ट्यूब पूर्णपणे मर्क्युरीनं काठोकाठ भरून घ्यायची ठीक आहे त्यानंतर एक बीकर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा बिकर काय करायचं आहे मर्क्युरी भरून ठेवायचं आहे थे। म्हणजे एक टेस्ट्यूब घ्यायची जी पूर्ण काटोकाट मर्क्युरीनं भरायची एक बिकर घ्यायचा जो हाफ काय करायचं आहे मर्क्युरीनं भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ती जी टेस्ट्यूब आहे मर्क्युरीन भरली तिच्या तोंडावरती असा अंगठा ठेवून ती काय करायचे त्या बिकरमध्ये उलटी अशी बुडवायची आहे मग उलटी बुडवल्यानंतर ती आपल्याला अशी दिसेल आणि एक गोष्ट याच्यामध्ये होईल की त्या टेस्ट्यूबमध्ये जी काही मर्क्युरी होती पूर्ण भरलेली तिचा स्तर थोडासा काय होईल कमी होईल लेवल मर्क्युरीची काय होईल खाली म्हणजे बिक त्या टेस्ट्यूबमधून मर्क्युरी थोडासा काय होणार आहे त्या बिकरमध्ये जाईल त्याच्यामुळे इथं मर्क्युरीच्या ह्या वरच्या भागात बघा मोकळी जागा तयार होता इथं फक्त काय असणार आहे मोकळी जागा असणार आहे वॅक्यूम असणार आहे एअर पण तिथं नसणार आहे कारण इथून असे मर्क्युरी काय झालेले आहे इकडे बीकरमध्ये आतमध्ये गेलेली आहे ठीक आहे आता हे असं का होतं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं बाहेरचं जसं प्रेशर असेल त्याच्यानुसार ती लेवल काय होणार मर्क्युरीची त्या टेस्टीमधून ड्रॉप होणार बरं मग आता हे झालं सिम्पल डिवाईस आपल्याला ह्याचा उपयोग आहे तर आपल्याला ह्याचा उपयोग करून शोधायचा आहे की बाबा ह्या आपल्या रूममध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे म्हणजे सराउंडिंगचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे शोधण्यासाठी मर्क्युरी बॅरोमीटर वापरणार ठीक आहे सो so यूज लक्षात आलाय मर्क्युरी बॅरोमीटरचा ॲटमॉस्पेअरिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी ओके मग आता ह्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट कसं कर करणार ते बघूया एक इथं लक्षात घ्या की हा काय आहे ए पॉइंट आहे हा काय आहे पॉइंट ए ज्याच्यावरती कोणच नाही आहे एअर पण नाही आहे कारण त्यातली मर्क्युरी खाली गेली ना मग तिथं एअर काय फिलअप झालेलं नाही कारण ते पॅक आहे एनक्लोज्ड आहे सो so, तिथं वॅक्यूम तयार झालं आहे म्हणजे निर्वात पोकळी एअर पण नाही आहे आणि हा जो काही मर्क्युरी बॅरोमीटरचा शोध आहे हा कुणी लावला आहे टॉरिसेली नावाच्या व्यक्तीने त्या सायंटिस्टने म्हणून इथं जी निर्वात पोकळी जी मोकळी जागा तयार झाली वॅक्यूम तयार झाले तिला आपण म्हणा टॉरिसेलीज वॅक्यूम त्याला आपण काय म्हणूया सेलीज व्हॅक्यूम मग आता इथं जर ए ह्या ए पॉइंटच्या इथं वरती कोणच नसेल तर मग ह्या ए पॉइंट जे काय प्रेशर असेल पी ए असं आपण म्हणायचं ते किती असणार झिरो कारण तिथं कोणच नाही आहे एअर असती तर मग एअरचं प्रेशर असतं पण तिथं कोणच नाही आहे एअर पण नाही आहे सो ए पॉइंट पशी टेस्ट्यूबच्या आतमध्ये टॉपला प्रेशर किती आहे झिरो परत थोडंसं घालती बी पॉईंट बघा बी पॉईंट टेस्ट्यूबच्या आतमध्ये दिसतो आहे आणि बी पॉईंट जो आहे तो अगदी सीच्या एका लेवलमध्ये आहे मग सी पॉईंट कुठे आहे तर सी पॉईंट आहे त्या बीकरच्या लिक्विडच्या सरफेसला आहे हा सी पॉईंट ह्या सीच्या वरती इकडे कोण आहे तर सीच्या इकडे वरती कोण आहे एअर मग सीच्या पॉईंटच्या वरती जर एअर असेल तर मग त्या सी पॉईंटवरती जे काही प्रेशर पडत असेल जो काही दाब पडत असेल तो त्या हवेचा दाब असणार एअरचं प्रेशर असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार म्हणजे ह्या पॉईंट सी पशी जे काय प्रेशर असेल पी सी ते असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी आपण काय सिम्बॉल वापरतो आहे पीनॉट ओके सो so, हे झालं ए पॉईंट जो टॉरिसली वॅक्युमच्या खाली आहे टेस्ट्यूबच्या आतमध्ये आहे जिथलं प्रेशर झिरो आहे आणि सी पॉईंट असा पॉईंट आहे की जिथं काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे पण हे, सी हे जे सी पॉईंटचं प्रेशर आहे किंवा हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपल्याला माहिती नाही आहे आपण तेच तर मोजायचं ह्या इन्स्ट्रुमेंटने आपल्याला ह्याची वॅल्यू फाइंड आऊट करायची आहे ठीक आहे ओके आता काय ना की बघा इथं थोडंसं बघून घ्या की सी पॉईंट आणि बी पॉईंट एकाच लेवलमध्ये आहेत हॉरिजन्टल लेवलमध्ये एकाच आहेत जे दोन पॉईंट एकाच लेवलमध्ये असतात त्यांच्यावरती प्रेशर समान असतं जर समजा सी पॉईंटवरती प्रेशर बी पॉईंटपेक्षा जास्त असतं तर सी पॉईंट खालती दाबला गेला असता ना मग तो बीच्या लाईनमध्ये नसता खालती असता सो जे कोणते दोन पॉईंट एकाच लेवलमध्ये असतात हॉरिझंटल लेवलला त्यांच्यावरती प्रेशर काय असतं एक समान असतं ही गोष्ट फिजिक्सशी लक्षात ठेवा म्हणजे आपण असं म्हणू शकतो आहे की प्रेशर ॲट बी पॉईंट इज इक्वल टू प्रेशर ॲट सी पॉईंट ओके म्हणजे आपले कन्क्ल्युजन्स काय काय आहेत बघा ए पॉईंटपासलं प्रेशर टॉरिसेली वॅक्यूम आहे त्यामध्ये तर काय आहे झिरो सी पे प्रेशर काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि प्रेशर बी आणि प्रेशर सी काय आहे है है, सेम okay. आहे कारण ते काय आहेत सेम लेवलला आहेत ओके मग आता आपल्याला शोधायचं आहे बाबा पी सी म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर शोधायचं आहे मग ते कसं शोधणार मग ते शोधण्यासाठी तुम्ही मदत घ्यायची आहे बी पॉईंटची तुम्ही शोधायचं की बी पॉईंट पशी प्रेशर किती आहे कारण जेवढं बी पशी प्रेशर असेल तेवढंच कुठे असणार सी पशी आणि सीचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फेअरचं प्रेशर म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट ॲटमॉस्फेअर प्रेशर मिळणार ओके प्रोसेस सोपे आहे बघा बी पॉईंटचं प्रेशर आपण कॅल्क्युलेट करायचं ते जेवढं असेल तेवढंच असणार सीचं आणि सीचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर ओके मग बीचं कसं मोजणार तर बीच्या डोक्यावरती बघा कोण आहे तर बीच्या डोक्यावरती आहे लिक्विडचा कॉलम दिसला टेस्ट ट्यूबच्या आतमधला ज्याची हाईट एच आहे तो काय आहे लिक्विडचा कॉलम आता तुम्ही हाईट मोजू शकता का होय ह्या डायग्रॅममध्ये किंवा ह्या कंडिशनमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटची हाईट मोजायला लिक्विडची आपल्याला सोपंच आहे रो काय असणार आहे मर्क्युरीची डेन्सिटी आणि जी काय असणार आहे नाईन पॉईंट एट किंवा राऊंड फिगर घेतली तर टेन सो बी पॉईंटपशी प्रेशर म्हणजेच काय आहे लिक्विड कॉलमचं प्रेशर आणि मग अशीच मी तुम्हाला रिवाईज करून सांगितले की लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असतं तर ते असतं एच रो जी मग हे काय आलं बी पासलं प्रेशर आपण कॅल्क्युलेट करू शकतोय सो so, बी पशी प्रेशर असणार एच रो जी म्हणजे लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस A, पी ए म्हणजे पी ए आपण काय घेते बघा डायग्रामकडे बघल्यावर तुमचं लक्षात येईल इथं ए पशी प्रेशर आहे पी ए प्लस ए पासून पर्यंत हा जो लिक्विड कॉलम आहे त्याचं प्रेशर आणि लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असतं एच रो जी म्हणून आपण इथं मांडले ते पण आपल्याला माहीत आहे पी ए किती आहे झिरो त्यामुळे तो तिथं नसणारच सो बी पॉईंट प्रेपशी प्रेशर किती असणार एच रो जी मग जेवढं बी पॉईंटचं असणार तेवढंच कोणाचं असणार सी पॉईंटचं असणार मग आपण तिथं रिप्लेस केलं की सी पॉईंटपशी प्रेशर किती आहे तेच जे बीपशी आहे एच रो जी आणि मग तेच म्हणजे काय असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर सो अशा पद्धतीनं आपण मर्क्युरी बॅरोमीटर सिम्पल डिवाइस यूज करून अगदी सोप्या पद्धतीनं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो आहे ठीक आहे ओके हे बघून घ्या थोडंसं ह्याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला थेअरी लिहावी लागणार आहे म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट काय आहे कसं वगैरे करायचं प्रोसेस हे कॅल डेरिवेशन काय ह्याच्यामध्ये फारच अवघड नाही आहे नेक्स्ट जाऊया नेक्स्ट आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर काय आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर हे पण एक सिम्पलस्ट डिव्हाइस आहे उदाहरणार्थ बघूया की ह्याच्यामध्ये आपल्याला मोजायचं काय असते समजा असं एक डी नावाचा आपण एक कंटेनर घेतला आहे कंटेनर म्हणजे एक क्लोज असं बॉक्स मोठा जसे एक मोठ्या रॉकेलची टॉकी असते किंवा पेट्रोलची एक मोठी टंकी आहे असे एक मोठं काहीतरी आहे ज्याच्या आतमध्ये फ्लुइड भरले किंवा नायट्रोजन गॅस भरलेली एक मोठी टाकी आहे असं काही म्हणजे फ्लुईड भरलेलं आहे गॅस असू दे किंवा लिक्विड असू दे तर त्या टंकीचं त्या टंकीमध्ये भरलेल्या फ्लुईडचं किती प्रेशर आहे ते आपल्याला मोजायचं आहे मग त्याच्यासाठी आपण वापरायचं आहे हे डिवाईस ज्याचं नाव आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर ओके डायग्रामकडे पहिल्या सहज लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय आहे यू शेप असलेली एक ट्यूब आहे आणि जिचं एक टोक बघा इकडचं जे काय आहे ओपन आहे आणि दुसरं जे टोक आहे त्या यू यू शेप असलेल्या ट्यूबचं ते त्या कंटेनरला जो जोडायचं जिथलं तुम्हाला प्रेशर मोजायचं हो आहे जा क्लिअर आहे ह्या यूट्यूबमध्ये काय भरले असणार आहे लिक्विड भरलेलं असेल आता लिक्विडची जर लेवल तुम्ही बघितली तर कमी जास्त दिसते उदाहरणात बघ्या की लिक्विडची लेवल ओपन ट्यूबच्या साईडला काय आहे इथंपर्यंत खालते शुभ झाली आहे एपर्यंत ए पॉईंटपर्यंत तर का तरी ते ओवर कोण आहे एअर ॲटमॉस्फिअर म्हणजे ए पॉईंटपशी प्रेशर कोणतं पडत असणार ॲटमॉस्फिअरचं एअरचं प्रेशर पडत असणार म्हणजे ए पॉईंटपशी जे काय प्रेशर असेल ते असणार ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी नॉट आता हे लिक्विड आहे पासकस लॉप्रमाणे ते काय होणार फोर्स देणार आता इथं पॉईंट सी बघा पॉईंट सी कुठून कनेक्ट आहे डी पॉईंट जो कंटेनरच्या आतमध्ये भरलेला गॅस आहे किंवा लिक्विड आहे जे काय असेल ते मग समजा इथलं जे काही प्रेशर असेल ते इथून इथून असं ट्रॅव्हल करत ह्या सी पॉईंटवरती पडेल म्हणजे सी पॉईंटला तो खालती दाबेल किंवा वरती शिफ्ट करून घेईल प्रेशर जास्त असेल तर खालती दाबेल प्रेशर कमी असेल तर सी पॉईंट अजून जरा वरकी वरती सरकेल म्हणजे जसं प्रेशर असेल त्याच्याप्रमाणे ही लिक्विडची लेवल काय होणार इथं ॲडजस्ट होणार मग हा आहे सी पॉईंट मग ह्या सी पॉईंटवरती प्रेशर कोणतं असणार आहे ह्या कंटेनरच्या आतमधलं मग आपण त्याला म्हणूया पी असं म्हणूया पी सी काय आहे पॉईंट सी पैसे असलेले प्रेशर आणि ते किती असणार आहे कंटेनरचं त्याच्यामध्ये भरलेल्या फ्लुईडचं जे प्रेशर असेल तेवढं त्याला आपण पी असं म्हणूया कंटेनरचं प्रेशर ओके मग हे जे लिक्विड आहे हे काय आता आता जस्ट आपण इथं बघितलं मर्क्युरी बॅरोमीटर तिथं तरी आपण वापरलं मर्क्युरी इथं जे आहे ते असणार एक एकतर वॉटर किंवा के केरोसिन अशा टाईपचं केरोसिन वगैरे अशा टाईपचं काय हे थोडी डेन्सिटी ह्यांची काय असते कमी असते त्यामानं मर्क्युरीची डेन्सिटी काय खूप जास्त मर्क्युरी एकदम जड असणार ना आणि मग तो जर जास्त जड लिक्विड असेल डेन्सिटी जास्त असेल तर तो इथं कंटेनरनं दिलेल्या प्रेशरनं इथल्या कंटेनरच्या फ्ल्युईडच्या प्रेशरनं खालतीवरती सरकायला तरी पाहिजे जड असेल तर तो तेवढा शिफ्ट होणार नाही तो त्याचंच प्रेशर त्या लिक्विडवरती अप्लाय करेल म्हणून इथं काय पाहिजे आपल्याला एक हलकं डेन्सिटी कमी असलेलं लिक्विड पाहिजे जेणेकरून तो इथला जो काय प्रेशर आणि इथला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर ह्यांच्यामधला हा जो काही डिफरन्स आहे तो आपल्याला व्यवस्थित दाखवेल म्हणून आपल्याला काय पाहिजे इथं थोडंसं कमी डेन्सिटी असलेलं लिक्विड पाहिजे ओके स्वतः इथं काय करायचं आहे अगदी मगाशी केलं तसंच बघूया ए पॉईंटपाशी प्रेशर नक्की काळालं आपल्याला ॲटमॉस्फिरिक आहे सी पॉईंटपाशी प्रेशर आपल्याला माहीत आहे कंटेनरचं प्रेशर आहे आता जरा असं डायग्रॅम बघा सीच्या लेवलमध्ये सीच्या लेवलमध्ये इथे कुठेतरी एक बी पॉईंट आपण घेऊ शकतो जो त्या ओपन ट्यूबच्या आतमध्ये आहे बी पॉईंट आणि सी पॉईंट एकाच लेवलला असतील तर मग मग अशी म्हटलं आपण अगदी तसंच की प्रेशर ॲट बी पॉईंट इज इक्वल टू प्रेशर ॲट सी पॉईंट पण आपल्याला सीचं माहिती नाही ना, ना? म्हणजे त्या कंटेनरचं प्रेशर माहिती नाही ना, ना किती आहे तेच तर शोधायचं आहे मग सी शोधायच्याऐवजी आपण कोणाला शोधायचं बी आणि बी कसं शोधणार मग अशी शोधलं तसंच बीच्या वरती काय दिसतो आहे लिक्विडचा कॉलम मग लिक्विडचा कॉलममुळे जे काय प्रेशर असतं ते किती असतं एच रो जी मग हाईट आहे का लिक्विडला यस एच काय आहे लिक्विडला हाईट डेन्सिटी त्या केअरोसची वॉटरची जी काय असेल ती आणि जी ॲक्सेलरेशन सो आपण ह्या डायग्रामवर असं म्हणू शकतो किंवा आपल्याला स्टेप्स इकडे आपण मगाशी केली अगदी त्याच आहेत ए पशी असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर सी पशी काय असणार आहे कंटेनरचं प्रेशर जे आपल्याला शोधायचं आहे म्हणून त्याला क्वेश्चन मार्क म्हटले प्रेशर बी आणि प्रेशर सी काय असणार आहे सेम कारण दोन्ही पॉईंट काय आहेत इक्वल लेवलला ओके आता बी पशी प्रेशर बघा किती असणार आहे बी पॉईंट कुठे आहे इथं ह्याच्यावरती काय आहे एकतर हा ए पॉईंट जिथं प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ते सोडून आणि परत ए पासून बीपर्यंत हा जो लिक्विडचा कॉलम आहे त्याचं प्रेशर ते किती असणार एच रो जी सो बी पशी प्रेशर असणार पी ए प्लस एच रो जी मग पी ए माहिती आहे आपल्याला पी ए म्हणजेच कोण आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून पी एच्या जागेले पी नॉट आणि एच रो जे आहे तसंच हे झालं बी पॉईंटपशी प्रेशर पण बी पॉईंट आणि सी पॉईंट काय आहे सेमच मग आपण इथं काय लिहू शकते पी ऐवजी पी सी पण लिहू शकतो प्रेशर ॲट सी पॉईंट आणि ते किती असणार हेच आणि सी पॉईंटपासलं प्रेशर म्हणजेच कंटेनरमधलं प्रेशर म्हणून परत इथं आपण पी सीच्या जागी काय लिहू शकतो फक्त पी म्हणजे कंटेनरमधलं प्रेशर आणि ते किती असणार पी नॉट प्लस एच रोजी हे झालं कंटेनरचं प्रेशर हे काय झालं कंटेनरचं प्रेशर समजा आपण पीनॉट जे इकडे प्लस आहे ते पलीकडे पाठवलं तर ते काय होईल मायनस मग इक्वेशन असं दिसेल मग ह्याला आपण म्हणू शकतोय गॉज प्रेशर हे हे आपण गॉज प्रेशर म्हणजे काय आहे ठीक आहे सो हे होतं ओपन ट्यूब मॅनोमीटर जे कुठल्या तरी कंटेनरच्या आतमधलं काय मोजून देणार आपल्याला प्रेशर आणि हे काय आहे मर्क्युरी बॅरोमीटर जे आपल्याला काय मोजून देणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेज नंबर ट्वेंटी एटवरती एक सॉल्ड एक्झाम्पल आहे ते जरा असं बघून घ्या टेक्स्टबुकमध्ये आहेच टू डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी रोवन अँड रो, रो टू दोन वेगवेगळे लिक्विड्स आहेत पहिले जी लिक्विड आहे त्याची डेन्सिटी आहे रोवन दुसरी जी डेन्सि लिक्विड आहे त्याची डेन्सिटी आहे रो टू एक्झट्स द सेम प्रेशर ॲट अ सर्टन पॉईंट आणि दोघं पण एका पॉईंटवरती काय देते सेमच प्रेशर देते म्हणजे लिक्विड त्यांची डेन्सिटी जरी वेगवेगळी असली तरी त्यांनी दिलेलं प्रेशर मात्र काय आहे सेमच आहे वॉट विल बी द रेशो रेशो शोधायला सांगितलं आहे कशाचा ऑफ द हाईट्स ऑफ द रिस्पेक्टिव लिक्विड कॉलम्स मग ते जे काही लिक्विड्स आहेत त्यांचे जे काही हाईट आहे त्या हाईटचा आपल्याला रेशो शोधायचा आहे म्हणजे काहीच नाही आहे एक्झाम्पलमध्ये बघ्या सो काय काय आपण म्हणू शकतो गिवन डाटा असं लिहू शकतो आहे की आपण म्हणजे पहिल्या लिक्विडची हाईट आहे एच वन दुसऱ्याची एच टू पहिल्याची डेन्सिटी आहे रो वन दुसऱ्याची रो टू प्रेशर आपण पहिल्याचं म्हणूया पी वन दुसऱ्याचं पी टू मग मा प्रेशर माहिती आहे लिक्विड कॉलमचं किती असतं एच रो जी म्हणून इथं आहे एच वन रो वन जी आणि इथं आहे एच टू रो टू जी जी ॲक्सिलरेशन आहे ते दोन्हीकडे सेमच असणार आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेशर काय आहे सेमच आहे मग पी वन इज इक्वल टू पी टू पण पी वन म्हणजे काय एच रो जी पी टू म्हणजे काय एच टू रो टू जी दोन्ही साईडचं जी जी काय होणार कॅन्सल होणार इकडे राहणार एच वन रो वन आणि इकडे राहणार एच टू रो टू मग आपल्याला रेशो पाहिजेला आहे हाईटचा मग हाईट हाईट एका साईडला पाठवा आणि रो रो एका साईडला पाठवा सो हे मिळेल तुम्हाला आन्सर बघा एच वन अपॉन एच टू रेशो मिळाला हाईटचा आणि तो किती असणार रो टू अपॉन रो वन हे आपलं आन्सर ओके म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच करायचं नव्हतं फारसं नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर मधला दहावा आहे मागे मधला आहे क्वेश्चन नंबर टूमधला दहावा फाइंड द प्रेशर टू हंड्रेड मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशन काय शोधायला सांगितले प्रेशर शोधायला सांगितले कोणतं समुद्राच्या खाली दोनशे मीटरवरती ऑन द फ्री सरफेस ऑफ प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज वन ॲटमॉस्फिअर मग समुद्राचा हा काय आहे सरफेस त्या सरफेसच्या खाली दोनशे मीटर अंतरावरती प्रेशर विचारले मग त्या दोनशे मीटर अंतराच्या वरती पहिला काय असणार आहे समुद्राच्या पाण्याचा कॉलम आणि त्या पाण्याचा कॉलम समुद्राच्या सरफेसपर्यंत असणार परत त्या सरफेसवरती वरून काय असणार हवेचं प्रेशर सो इथं आपल्याला काय पाहिजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस दोनशे मीटर खालचं त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर आणि आपल्याला त्यांनी सगळ्या व्हॅल्यू घेऊन आहेत काय काय घेऊन आहेत बघा पाण्याची जी काय डेन्सिटी आहे समुद्राच्या ती दिलेली आहे एक हजार साठ किलोग्रॅम पर मीटर क्यूब एच हाईट दिलेली आहे ॲट एक ॲटमॉस्पिअरिक प्रेशर असं आहे त्यांनीच सांगितलेलं आहे मग एक ॲटमॉस्फिरिक प्रेशरची ही व्हॅल्यू बघा फिक्स आहे लक्षात ठेवा वन पॉईंट वन झिरो वन पॉईंट झिरो वन थ्री इन टू टेन्स टू फाय पासकल ही व्हॅल्यू फिक्स आहे जी चॅल्यू नाईन पॉईंट एट ठीक आहे सो प्रेशर किती असणार आहे पी नॉट प्लस एच रो जी सो पी म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे ओशनच्या सरफेसवरती पडत असणार आणि तिथून परत खाली दोनशे मीटर खाली हे असणार आहे एच रो जी सो हे कॅल्क्युलेशन केलं आपल्याला मेल ट्वेंटी वन पॉईंट सेवन एट नाईन टू टेन एस टू फाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पासकल म्हणू शकत आहे सो हे एक सिम्पल एक्झाम्पल होतं जसं आपण ह्याचा घेतलेलं स्विमरचं अगदी त्याच टाईपचं काय आहे हे एक्झाम्पल आहे नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल एक जे जा आपल्याला टेक्स्टबुकमध्येच गिवन आहे ठीक आहे जिथं हायड्रॉलिक लिफ्ट हायड्रॉलिक ब्रेक्स आपण ॲप्लिकेशन बघितले त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल थोडंसं बघून घ्या छान आहे एक्झाम्पल अ हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार ऑफ मास वन थाउजंड किलोग्रॅम एक कार आहे जिचं मास आहे एक हजार किलोग्रॅम हॅविंग स्पीड ऑफ फिफ्टी किलोमीटर पर आवर स्पीड किती आहे फिफ्टी किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर पर आवरमध्ये आहे आपल्याला ते कन्वर्ट करायला पाहिजे मीटर पर सेकंडमध्ये स्पीड दिलेली आहे वेलॉसिटी हॅज अ सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ रेडियस ऑफ झिरो पॉईंट फाय सेंटीमीटर सिलेंड्रिकल पिस्टन तुम्हाला जर आठवत असेल तर हायड्रोलिक ब्रेक्सची डायग्रॅम बघा त्याच्यामध्ये ब्रेकचं काय आहे ब्रेक जिथं आपण दाबणार तिथे एक सिलेंडर आहे म्हणजे तिथे एक पिस्टन आहे आणि जिथं चाका आहेत तिथं एक पिस्टन आहे ज्याला पण किंवा ज्याला आपण त्या सिलेंडरला स्लेव सिलेंडर असं म्हणले ठीक आहे सो जर असं हायड्रोलिक ब्रेक्सची डायग्रॅम बघा म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल सो so, जिथं ब्रेक दाबणार तिथल्या सिलेंडरचा रेडियस किती आहे झिरो पॉईंट फाय सेंटीमीटर म्हणजे आपल्याला हे कन्वर्ट करायला पाहिजे मीटरमध्ये सेंटीमीटरमधून मीटरमध्ये रेडियस आहे आणि आपल्याला रेडियसची गरज नसत्या आपल्याला एरिया लागतोय सिलेंडरचा किंवा त्या पिस्टनचा मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे पाय आणि आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर मग हे झालं जिथं ब्रेक दाबणार त्या सिलेंडरचा द mm -hmm. mm -hmm. स्लेव सिलेंडर हॅज अ रेडियस ऑफ टू पॉईंट फाय सेंटीमीटर आणि जिथं ब्रेक्स लागणार चाक जिथं फिरत असणार तिथं जे सिलेंडर असणार तिथं जो पिस्टन असणार त्याचा रेडियस आहे टू पॉईंट फायव्ह सेंटीमीटर परत एकदा इथं आपल्याला रेडियस नाही लागणार इथं आपल्याला एरिया लागणार आणि एरियाचा फॉर्म्युला काय असतो आहे पाय आर स्क्अर इफ अ कॉन्स्टंट फोर्स ऑफ हंड्रेड न्यूटन इज अप्लायड ऑन द ब्रेक्स फोर्स फोर्सची व्हॅल्यू दिल्या फोर्स हंड्रेड न्यूटन ऑन द ब्रेक्स वॉट डिस्टन्स द कार विल ट्रॅव्हल बिफोर टू स्टॉप डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल म्हणजे डिस्प्लेसमेंट यस डिस्टन्स यस ते शोधायला सांगितले ओके प्रॉब्लेम लागतातला आहे ओके गिवन डाटा बघूया काय काय आहे सो गेवन डाटामध्ये आपल्याला असणार आहे फोर्स एरिया ए वन तो फॉर्म्युला बघा पाय आर स्क्वेअर मग आर स्क्वेअर म्हणजे ते कन्वर्ट केलेला आहे त्यांनी डायरेक्ट टेन रेस टू मायनस टू म्हणजे सेंटी कन्वर्ट केलेला आहे एरिया दुसरा स्लेव सिलेंडरच्या पिस्टनचा पाय आर स्क्वेअर आणि एफ टू शोधायचा आहे आता इथं एफ टू का शोधायलात तर त्यात ब्रेक दाबण्यासाठी जो काही फोर्स लागणार तो किती असणार तो पहिला शोधावा लागेल मग मा आपल्याला माहीत आहे हा फॉर्म्युला दोन्ही होता हायड्रोलिक ब्रेक्समध्ये पण हाच होता आणि हायड्रोलिक लिफ्टमध्ये पण हाच होता मग आपल्याला एफ टू शोधायचं आहे फॉर्म्युला एफ टूसाठी मॉडिफाय केला आणि व्हॅल्यू भरल्या आणि कॅल्क्युलेशन केलं आपल्याला मिळेल दोन हजार पाचशे न्यूटन ओके शोधायचं काय तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल ब्रेक लागूपर्यंत मग त्याच्यासाठी आपण हे इक्वेशन वापरू हो शकतो हे काय आहे तर हे आहे न्यूटनचं मोशनचं थर्ड इक्वेशन ह्याच्यामध्ये यस आहे का आहे यस मग आपल्याला काय काय आहे बघा आपल्याला पाहिजे आहेत की ती गाडी नंतर थांबणारच आहे ना मग थांबणारच आहे तर फायनल स्पीड किती असणार झिरो इनिशियल स्पीड आत्ताचं गाडीचं स्पीड किती सांगितलं आहे पन्नास किलोमीटर पर आवर सांगितलं आहे न्यूब्रिकलमध्ये म्हणजे वीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे यूची माहिती आहे हा ॲक्सलरेशन ए आपल्याकडं नाही आहे मग आपण पहिला काय करायचं ॲक्सिलरेशन शोधायचं आणि ते इथे टाकायचं मग त्याच्यासाठी ॲक्सिलरेशनचा हा फॉर्म्युला वापरायचा आता हा ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला नाही आहे हा फॉर्म्युला आहे फोर्सचा फोर्सचा फॉर्म्युला काय असते फोर्स इज इक्वल टू एम ए मास इन टू ॲक्सिलरेशन मग तो फॉर्म्युला मॉडिफाय करा ॲक्सिलरेशनसाठी कसा दिसेल ए इज इक्वल टू एफ अपॉन एम मग इथं एफ कोणतं एफ टू म्हणजे हा दुसरा फोर्स जो गाडी थांबवण्यासाठी कारणीभूत ठरला तो म्हणून येतं ए इज इक्वल टू एफ अपॉन एम मग एफ टूची व्हॅले आपण फाइंड आउट केली दोन हजार पाचशे गाडीचं मास आपल्याला दिलेलं आहे सो दोन हजार पाचशे भागीले एक हजार हे झालं दोन पॉईंट पाच मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं ॲक्सलरेशन ॲक्सलरेशनची ही व्हॅल्यू उचला आणि ह्या इक्वेशनमध्ये भरा ठीक आहे सो so, गाडी शेवटी थांबणारच आहे त्यामुळं फायनल वेलोस्ट्री झिरो इनिशियल वेलस्ट्री पन्नास किलोमीटर आवर दिलेलं आहे ती कन्वर्ट केली अशी किलोचं जे पन्नास आहे ते पन्नास तसंच दिले के आहे ना के म्हणजे किलो किलो म्हणजेच एक हजार आणि खाली जे आवर आहे सेकंडमध्ये कन्वर्ट केल्या करणार तीन हजार सहाशे सेकंड सो हे झालं हा फॉर्म्युला घेतला वी स्क्वेअर इज गोल्ड टू यू स्क्वेअर मायनस टू ए एस वीच व्हॅल्यू झिरो भरली यूच व्हॅल्यू पन्नास किलोमीटर पर आवर कन्वर्ट केलेली एच व्हॅल्यू इथे दोन पॉईंट पाच आणि यस शोधायचा आहे फॉर्म्युला मॉडिफाय केला यससाठी तो असं जर कॅल्क्युलेशन केलं आणि हे मिळेल अडतीस पॉईंट अठ्ठावन्न ओके खूप छान एक्झाम्पल होतं सीईटी टी नीट जेईच्या दृष्टीने बघा की हे अशा पद्धतीचे आपल्याला एक्झाम्पल्स असतात कॉम्प्लिकेटेड एकमेकांमध्ये मिक्स असलेली फॉर्म्युले ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इन अ हायड्रोलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया थर्टी सेंटीमीटर स्क्वेअर ओके पहिल्या पिस्टनवरती जिथं आपण पहिला फोर्स देतो हायड्रॉलिक लिफ्टमध्ये त्याचा एरिया दिला आहे ए वन द आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया ऑफ वन थाउजंड फाय हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर दुसरा जो पिस्टन आहे ज्याचा एरिया मोठा असतो आहे तो दिला आहे ए टू इफ अ फोर्स ऑफ ट्वेंटी फाय न्यूटन इज ॲप्लायड टू द इनपुट पिस्टन कॅल्क्युलेट वेट ऑन आउटपुट पिस्टन ओके म्हणजे काय नाही फोर्स शोधायचा आहे दुसऱ्या पिस्टनवरचा ओके खूपच सोपा आहे पहिल्या पिस्टनवरती दिला आहे एरिया त्याचा वरती असलेला फोर्स एफ वन ए वन दुसऱ्या पिस्टन झाल्या एरिया ए टू आणि दि दुसऱ्याचा शोधायला सांगितलं आहे ओके okay. बघा सो so, हा फॉर्म्युला आहेच फॉर्म्युला मॉडीफाय करा एफ टूसाठी फॉर्म्युला मॉडीफाय केला एफ टूसाठी तो असा दिसेल व्हॅल्यू भरा तिने पण व्हॅल्यू घेऊन आहेत कॅल्क्युलेशन करा एफ टूची वॅल्यू मिळून जाईल सो है. हे काय फोर्स ऑन द सेकंड पिस्टन सो खूप सोपे फ्रॉब मला वाटते प्रॉब्लेम्स होते हे हे बघून घ्या राहिलेले पॉईंट आपण नेक्स्ट चाप नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूया थँक्यू क्लास